कॉम्रेड गोदूताई परुळेकर नगरातील नागरी सुविधांसाठी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आलं. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था कुंभार येथील स्थानिक नागरी प्रश्नांसंदर्भात ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आलं. कुंभार येथील विडी कामगार वसाहत यांना जोडणारे दोन मुख्य रस्त्यांचं ग्रामीण मार्ग क्रमांक 18-19 याचं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पुनः डांबरीकरण आणि दुरुस्ती व्हावी. शासनाच्या सहकार्यानं हे रस्ते 2004 साली तयार करण्यात आले असून तेव्हापासून अद्यापपर्यंत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती न झाल्यानं अत्यंत दुरवस्थ झाली आहे. वसाहतीतील हजारो लोक दैनंदिन कामकाजाकरता सदर रस्त्याचा वापर नियमित करत असून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तिथं दररोज एक गंभीर अपघात घडत असून काही कामगारांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्व देखील आलं आहे. तेव्हा दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तात्काळ दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरण करण्यासंबंधी पाठपुरावा करावा व अंतर्गत नवीन मुख्य रस्ते करण्याकरता ग्रामविकास विभागाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले कलेक्टर श्री मिलिंद शंभरकर यांची भेट गोदूताई आणि रेनगरच्या वतीनं गोदूताईमध्ये रस्त्याचं फार मोठं अडचण निर्माण झालेलं आहे. रोज अपघात होऊ लागले. तत्कालीन मुख्यमंत्र्यापासून पंतप्रधानापर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही निवेदन दिले. परवा 8 जानेवारीला 8,000 मैलांनी 4 तास सोलापूर आणि अक्कलकोटचा रस्ता अडवून त्यावेळेला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं की मी तुमच्याबद्दल पूर्णपणे रस्ता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. 11-11.5 कोटीचा आहे तर त्याबद्दल आता जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली. त्यांनी म्हटलं याची सगळी मी माहिती देतो, गरज पडलं तर तुम्हाला परत बोलवून घेईन आणि त्या पद्धतीनं लोकांना रस्ता देण्याचा मी अवश्य प्रयत्न करीन असा शब्द दिला.